नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उलवे नोड येथे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि पनवेल फुटबॉल क्लबच्या वतीने आमदार चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे MD तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ही एक दिवसीय फुटबॉल स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत नवी मुंबई आणि पनवेल तालुक्यातील 16 संघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते YT देशमुख, अमोल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जाणीव एक सामाजिक संस्था आणि रायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने तायक्वांडो आमदार चषक 2022 ही स्पर्धा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रायगड तायक्वांडो असोसिएशन यांच्यातर्फे ही एक दिवसीय स्पर्धा शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे 500 अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, नीता माळी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय तसेच देशपातळीवर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कळंबोली मंडळाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत रोडपाली येथील जिल्हा परिषदेच्या आणि कळंबोली येथील महाराष्ट्र शाळेत गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप तसेच गणपती विसर्जन घाट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमांचे आयोजन भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी केले होते. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब च्या माजी सभापती प्रमिला पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक राजू शर्मा, जिल्हा सचिव रमेश नायर, कळंबोली शहर सरचिटणीस दिलीप बिष्ट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शाळेला राष्ट्रध्वज भेट देण्यात आला. गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे एक्सप्रेसचं तिकीट मिळणं अनेकांसाठी अवघड होतं. यामुळेच गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्सप्रेस धावणार आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला एक व्हिडिओ शेअर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्सप्रेस आणण्यात येणार आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून मोदी एक्सप्रेस सुटणार आहे. ही एक्सप्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून वैभववाडीमध्ये थांबणार आहे. तसेच या एक्सप्रेसमध्ये एक वेळचे जेवणही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय OBC महासंघाची सभा पार पडली. यावेळी सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे येत्या आठवड्याभरातच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. कठीण परिस्थितीमध्ये व्यवसाय करून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खारघर परिसरातील रिक्षा चालकांच्या मुलांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचा पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर आणि प्रवीण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खारघर शहरातील एकता रिक्षा संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ॲडव्होकेट नरेश ठाकूर आणि प्रवीण पाटील यांनी रिक्षा चालकांचे आणि त्यांच्या पाल्यांचे कौतुक करत त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कारावेळी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त आगरी कोळी रिक्षा महासंघाचे प्रसन्न कडू, राजेश पाटील, श्रीनिवास पाटील, विकास सूर्यवंशी तसेच कोकण विभाग रिक्षा महासंघाचे प्रणव पेंकर यांच्यासह एकता रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे साई आर्ट्स हा साईन बोर्ड बनवण्याचा व्यवसाय मंगेश ठाकूर यांनी नव्याने सुरू केला आहे. त्यांच्या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगेश ठाकूर यांचे अभिनंदन करत व्यवसायाच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समितीचे माजी सभापती मनोहर म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तक्का येथून नवीन पनवेलला जाण्यासाठी गाडी नदीच्या काठावर बांधलेल्या भुयारी मार्गात पाणी साचत आहे. या मार्गामध्ये तांत्रिक चुका झाल्याने पाणी साचत असून वाहन चालकांना त्रास होत आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला ब्लॉक संपतात, त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी गटार ठेवण्यात आले आहे. परंतु या गटाराची उंची ही आतील सिमेंट ब्लॉकपेक्षा जास्त असल्याने आत साठलेले पाणी तसेच राहत आहे. त्यामुळे या भुयारी मार्गात अनेक ठिकाणी शेवाळे झाले आहे, त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अनेक अपघात घडत आहेत. त्यातच रात्रीच्या वेळेस या मार्गावर विजेची सुविधा नसल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सिडको अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत लक्ष वेधले होते. त्यानंतर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी गटार साफ केले होते, पण पुन्हा तीच अवस्था झाली आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल सेक्टर 16 येथील उद्यानात करण्यात येणाऱ्या स्टेजच्या बांधकामाचे भूमिपूजन, तर माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून उद्यानामध्ये बांधण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन आणि गणपती विसर्जन घाटाजवळ उभारण्यात आलेल्या हायमास्टचे आणि आदिवासी वाडी परिसर ते एकविरा माता मंदिरापर्यंतच्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी ई कार्डचे वाटपही नागरिकांना करण्यात आले. या विकास कामांच्या शुभारंभावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ड च्या माजी सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, रुचिता लोंडे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. गव्हाण कोपर गावातून विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून हर घर तिरंगा हर दिल तिरंगा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा विजय असो, भारत माता की जय अशा विविध घोषणांनी आणि ढोल ताशांच्या गजराने परिसर दणाने सोडला होता. या जनजागृती फेरीला गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत आणि रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. यावेळी प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भरणुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने परकीय चलन विनिमय व्यापार या विषयावर पुणे येथील नॉलेज ट्रेड अकॅडमीच्या सहकार्याने महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत सुशांत शिवदास यांनी इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, फॉरेक्स मार्केट याविषयी माहिती सांगून फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, ते कशा पद्धतीने चालते आणि त्यात आपण कशी गुंतवणूक करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आशिष कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी अपडेटबरोबर अपग्रेड राहिले पाहिजे, तसेच आत्मविश्वासाने डिजिटल मार्केटमध्ये उतरले पाहिजे असे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कृषी विविधीकरणाचे महत्त्व व्यक्त केले. तसेच या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविडनंतरची परिस्थिती आणि 2047 लक्ष, डाळींचे उत्पादन आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या G20 बैठकीबाबत यावेळी चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, एस जयशंकर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा लाल किल्ल्यावरून स्वदेशी बनावटीच्या ॲडॅक्स तोफेची सलामी दिली जाणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना या प्रयोगशाळेद्वारे ॲडॅक्स तोफेची निर्मिती करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर 21 तोफांची सलामी देण्यासाठी ब्रिटिश 25 पौंडी तोफांसोबत DRDOने तयार केलेल्या स्वदेशी 2 ॲडॅक्स तोफांचीही वापर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या चाचण्यांमध्ये ॲडॅक्सने आपली क्षमता सिद्ध केली असून सध्या गुणवत्ता आश्वासन महासंचालनाद्वारे तोफेची मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. भारतीय नौदलाच्या पथकाकडून प्रत्येक जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या विविध मासेमारी गावांमध्ये आणि सागरी किनारी भागातील गावांमध्ये सुरक्षा जागरूकता आणि डेटा संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उरणमधील करंजा मच्छीमार सोसायटीमध्ये भारतीय नौदलाचे पथकातर्फे ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांना मासेमारीकरिता खोल समुद्रात जाताना VHF वायरलेस सेट, मोबाईल फोन सोबत घेऊन जाणे, बोटींमध्ये सुरक्षेकरिता जीवरक्षक साधन सामुग्री जवळ बाळगणे आणि मासेमारीकरिता जे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गाचा वापर करण्यात यावा, तसेच मासेमारी करत असताना नियमितपणे कागदपत्रे जवळ बाळगणे यांसारख्या सूचना देण्यात आल्या. यावेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर डेव्हिड सिंग, कोस्ट गार्ड प्रधान अधिकारी PM सतदेव, ONGCचे सुरक्षा निरीक्षक अधिकारी स्वप्नील ठाकूर, सुनील कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत ढलणे यांच्यासह पदाधिकारी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.